जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बीआरएस पक्ष ताकदीने लढणार. कोल्हापूर जिल्हा बीआरएस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व समन्वयक व पदाधिकारी यांची व्यापक बैठक राजारामपुरी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये संजय पाटील यांची जिल्हा प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पक्ष संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी वाढवणे, पक्षांतर्गत असणारे 9 सेल बळकट करणे, पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणे, येऊ घातलेल्या निवडणुका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा प्रभारी संजय पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बीआरएस पक्षाच्या जिल्ह्यातील समन्वयक यांनी आजपर्यंत 70,000 सभासदांची नोंदणी केलेली आहे. तसेच महिना अखेरपर्यंत अजून 50,000 सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत पक्षांतर्गत असणारे 9 सेल बळकट करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी 15 दिवसात करण्यात याव्या. यावेळी समन्वयक व सहसमन्वयक यांची नावे निश्चित करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष स्थानिक पातळीवर असणाऱ्या आघाड्या व समविचारी पक्ष यांना सोबत घेऊन ताकदीने मैदानात उतरणार आहे. जिल्ह्यात बीआरएस पक्षाचे खाते उघडणार असा विश्वास यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीसाठी दिलीप चव्हाण, साकेत राज देशमुख, विक्रम जरग, शरद कांबळे, संग्राम जाधव, भीमराव पाटील, समीर दानवाडे, विनोद नाईक, तन्वीर मुल्ला, शशिकांत आमने, दिव्या मगदूम, श्रद्धा महागावकर, सुनील नाईक, डॉक्टर शिरगावे, विठ्ठल जाधव, अकबर संदी, सौ दानवाडे, मनीष महागावकर, शिवाजी पाटील आदीजण उपस्थित होते.